नमस्कार मित्रांनो मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मी विजयकुमार अशोक नरवणे मित्रांनो तीस नोव्हेंबर ही आपल्या नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची माहिती आहे आपण अगोदर फॉर्म भरलेला आहे खरं आहे परंतु आपल्याला एक प्रमाणपत्र परत भरणे महत्त्वाचे आहे ते कसे भरायचं आणि ते प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं आणि ते पोच कुठं करायचं हे आपण आज समजून घेणार आहोत मित्रांनो यत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी आपण फॉर्म भरलेला आहे काही विद्यार्थी भरायचे राहिलेले असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस शेवट आहे नवोदय परीक्षा फॉर्म भरण्याचा आता आपण समजून घेऊया की आपल्याला आता कोणते प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे अगोदर आपण नवोदय विद्यालय समितीने जे नोटिफिकेशन दिलेलं आहे ते नोटिफिकेशन आधी समजून घेऊया त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे आणि आपल्याला काय माहिती परत द्यायची आहे चला समजून घेऊया मित्रांनो मित्रांनो आपल्याला नवोदय समिती सांगते त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आपण वाचून पाहूया पहा सतरा तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या महत्त्वाची माहिती आहे नवोदय विद्यालय समिती नोटिफिकेशन बघा द ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल फॉर क्लास वी आय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू फॉर ॲडमिशन टू क्लास वी आय इन जवाहरलाल नवोदय विद्यालयास फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी टू अँड ट्वेंटी थ्री इज ओपन नाव म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीससाठी प्रवेश फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे ऑर द डिझायरिंग अँड द इलिजिबल कॅन्डिडेट मे अप्लाय थ्रू द पोर्टल आपण पोर्टलवरून सर्व माहिती भरू शकतो ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन इट इज डिसाइडेड टू गेट द सर्टिफिकेट व्हेरीफाईड द हेडमास्टर कॉन्सर्ट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हद्वारे असे ठरविले गेलेले आहे की आपल्या शाळेच्या हेडमास्टरद्वारे आपलं प्रमाणपत्र व्हेरीफाईड झालं पाहिजे ऑल द कॅन्डिडेट आय रिक्वेस्टेड टू फिल देअर पर्टिक्युलर इन द रिवाईज फॉर्मॅट अँड गेट द सेम व्हेरीफाईड बाय द हेडमास्टर कॉन्सर्न्ट ओके okay. प्रत्येकानं हेडमास्टरचं व्हेरीफाईड के केलेलं पाहिजे आपलं प्रमाणपत्र जे आपण डाउनलोड करणार आहोत जे अपलोड केलेलं आहे अगोदर फॉर्म भरताना ते हेडमास्टरकडून व्हेरीफाईड झालेलं असायला हवं घाबरू नका पुढे अजून माहिती आहे कारण खूप मुलांना प्रश्न पडला की आम्ही भरलेलं आहे मग आता आम्ही काय करायचं पहा ओके

म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲप्लिकेशन भरलेलं आहे म्हणजे अर्ज भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं द सर्टिफिकेट अपलोडेड मे बी व्हेरीफाईड बाय द हेडमास्टर अँड द सेम इज टू बी सबमिटेड टू प्रिन्सिपल ऑफ जे एन व्ही इन द डिस्ट्रिक्ट कॉन्सन म्हणजे आता आपण परत प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे नवीन रिवाईजमध्ये आलेलं आहे मी तुम्हाला दाखवितोय कसं आहे ते डाउनलोड कसं करायचं आहे ते तुम्हाला मी दाखविणार आहे पण सर्वप्रथम समजून घ्या अगोदर प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे ज्यावेळेस आपण प्रमाणपत्र पूर्ण डाउनलोड केल्यानंतर ते पूर्ण भरायचं आहे ज्याप्रमाणे अगोदर आपण फॉर्म अपलोड करताना भरली होती सगळे माहिती भरायची आहे मित्रांनो आणि ते पूर्ण फॉर्म भरल्यानंतर मी तुम्हाला आता फॉर्म दाखविणार आहे कशा प्रकारे आपण डाउनलोड करायचं आहे माहिती कशी भरायची चला आपण तो फॉर्म भरू बघूया नवीनमधला तुम्हाला जुना आणि नवीन दोन्ही फॉर्म दाखवतो मग तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे चेंजेस आहे अगोदर आपण जुना फॉर्म बघूया ओके यस बघा हा आहे आपला तुमच्या लक्षात आला असे ना फॉर्म भरला होता आपण बरोबर वर बघा नाव हो, जवाहरलाल नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू सर्टिफिकेट तीस नोव्हेंबर शेवटची आहे असाच फॉर्म आहे नवीनसुद्धा शेवटी बघा डाव्या साईडला कॅन्डिडेट सिग्नेचर आहे उजव्या बाजूला पॅरेंट सिग्नेचर आहे उज्या बाजूला पॅरेंट सिग्नेचर आहे दोनच सिग्नेचर आहेत आता आपण नवीन फॉर्म बघूया कशा प्रकारे चेंजेस आहेत दोन्ही फॉर्ममधला चेंजेस समजून घेऊया आपण कशा प्रकारे आहे आता आपण नवीन फॉर्म बघूया यस आत्ताचा जो फॉर्म बघितला होता त्याच्यातून याच्यात काय फरक आहे बघा याच्यावर रिवाइज नाव आहे आर ई वी आय सी डी वर बघा जवाहरलाल नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू सर्टिफिकेट रिवाइज्ड म्हणजे याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केलेले आहेत चेंजेस काय आहेत बघूया बाकी सर्व फॉर्मॅट तोचा अगोदर तुम्ही जसा भरला तसाच ओके जसा भरला तसाच ओके मित्रांनो या ठिकाणी आपण हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे तुमचा जो रजिस्ट्रेड रजिस्ट्रेशन नंबर आहे तोसुद्धा तुम्ही वरच्या साईडला टाका आपल्या उपयोगाला येईल वरच्या साईडला जो आपण फॉर्म भरल्यावर शेवटी रजिस्ट्रेशन नंबर आला होता सबमिट केल्यानंतर तो या ठिकाणी टाकायचा आहे वरच्या साईडला टाका आता चेंजेस काय आहेत बघा पूर्ण फॉर्म जशाल तसा आहे खालच्या साईडला बघा द अबाउट डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट आर व्हेरीफाईड फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड अँड फाउंड करेक्ट सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील त्यांचा सील असलेल्या शिक्क्यासह त्यांच्या सहीसह या ठिकाणी हा फॉर्म आपल्याला व्हेरीफाईड करायचा आहे म्हणजे आपल्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का या ठिकाणी लागणार आहे हा सही शिक्का घेतल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरा व रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आपण फॉर्म कसा भरायचा माहीत आहे तुम्हाला जर कोणाला माहीत नसेल तर मला चौकशी करू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो आपल्या नवोदय विद्यालयासाठी गणित विषय खूप महत्त्वाचा आहे नवोदय विद्यालयातील गणित विषयासाठी प्रत्येक घटकावर आपल्याला ट्रिक्स नवनवीन ट्रिक्स आपल्या विजयकुमार नरुणी चॅनलवर हो आहेत ते पहा नवोदयमध्ये असाध्य ते साध्य करण्यासाठी ट्रिक्स खूप महत्त्वाचे आहेत गेल्या वर्षी आपल्या ऑनलाईन क्लासचे सव्वीस विद्यार्थी लागलेले आहेत मित्रांनो हा फॉर्म भर भरणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचा आहे हा फॉर्म भरणं आता हा फॉर्म पूर्ण झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला माहिती भरायची आपण व्यवस्थित भरली आपण व्हेरीफाईड केले हेडमास्तरकडून आता ह्या फॉर्म कुठं द्यायचा आहे व लक्षात ठेवा ओके हा फॉर्म तुम्हाला भरलेला ज्यांनी अगोदर फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी सांगतोय त्यांनी काय करायचं आहे हा फॉर्म व्यवस्थित व्हेरीफाईड करून आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे त्या जिल्ह्यातील जवाहरलाल नवोदय विद्यालय कोठे आहे पाहायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथील प्रिन्सिपलला नेऊन पोच करायची आहे महत्त्वाची माहिती ज्या जिल्ह्यामध्ये आपण नवोदयचा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामधील नवोदय विद्यालय कुठे आहे पाहायचं आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपलच्या हाती पोच करायचं आहे आपण व्यवस्थित खूप महत्त्वाची माहिती आहे एखाद्या वेळेस हा कागद जर तुम्ही पोच नाही केला तर तुमचा रिजेक्ट होऊ शकतो फॉर्म त्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रथम फॉर्म तुम्ही डाउनलोड करा आता फॉर्म डाउनलोड कसा करायचा बघा ही लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो तुम्हाला जर लिंक नाही सापडली तर मला व्हॉट्सअप नंबर माझ्या शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला तिथं लिंक देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन ओके आता आपण लिंक करून हा फॉर्म डाउनलोड कसा करायचा पाहूया चला ओके मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या आता आपण फॉर्म डाउनलोड करूया या ठिकाणी यस ओके या ठिकाणी लिंक आहे मी पण लिंक तुम्हाला देईल यस हे लिंक आहे मित्रांनो एच टी टी पी एस सी बी एस सी आय टी एम्स एन आय सी रजिस्ट्रेशन क्लास सिक्स हे तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ओके अ बघा या ठिकाणी बघा अगोदरच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः माहिती दिली होती की या ठिकाणी शाळेचा कोणताही कागद लागत नाही पण ते नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो कारण माझ्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं मलासुद्धा आवडणार नाही कारण एका चुकीमुळं आपण वर्षभर केलेला अभ्यास वाया जाऊ शकतो त्यासाठी हा फॉर्म कसा डाउनलोड करायचा बघा प्रथम लिंक ओपन होणार आहे यस एक मिनटं आपण नेट सुरू करूया या ठिकाणी आपण नेट बंद केलं होतं आपला क्लास व्हिडिओ व्यवस्थित होण्यासाठी या ठिकाणी आपण परत एकदा लिंक ओपन करूया मित्रांनो यस या ठिकाणी पहा नवोदय विद्यालय समितीचं पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी क्लिक हियर टू व्ही क्लास व्ही आय रजिस्ट्रेशनला टच करा यस ओके या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेला आहे आता इथं तुम्हाला या रेड अक्षरा दिसत आहे ना सर्टिफिकेट टू बी अपलोडेड क्लिक हियर टू डाउनलोड आपल्याला डाउनलोड करायचं आहे सर्टिफिकेट या ठिकाणी नवीन सर्टिफिकेट आलेलं आहे यस अगेन मी ओपन होत आहे बघा डाउनलोड केलेलं यास yes, रिवाइड हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो रिवाइज आता हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा आहे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा व रजिस्ट्रेशन क्रमांक टाका तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक शेवटी जो आला तो टाकायचा आहे प्रत्येकानं यास आणि शेवटी मुख्यधेबाचा सिग्नेचर घ्या त्यांचा सील घ्या सिग्नेचर सिक्का घ्या सोबत मारून वेरीफाइड करून घ्या आणि हे पूर्ण तुम्हाला प्रमाणपत्र तुमच्या नवोदय विद्यालय कोठे आहे पहा जिल्ह्यामध्ये ठिकाण सम विचारून घ्या त्या ठिकाणी पोच करायचा आहे तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित पोच याची खात्री करा मित्रांनो आणि पोच केल्यानंतर त्यांच्याकडून ते एक पोच घ्या आम्ही पोच केलो म्हणून याला म्हणतात खात्री करून घेणे स्वतःची म्हणजे तुम्ही दोन फॉर्म करू शकता एक त्यांना दिला आणि एक आपण घेतला म्हणजे झेरॉक्स काढून सुद्धा आपण करू शकतो म्हणजे पोज घ्या पुरूप राहतो उद्या तुम्ही तुम्हाला कोणी म्हणायला नको तुमचा फॉर्म आला नाही समजलं मित्रांनो मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे प्रत्येकाने शेअर करा तुमच्या मित्रांना देऊन सांगा ही माहिती खूप महत्वाची आहे आणि मित्रांनो गणितातील नवदेमध्ये कोणत्याही घटकाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या विजय कुमार नरवणे चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत पहा तीस सेकंदामध्ये किती अवर्ड गणित आपण सोडू शकतो मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर केला पाहिजेच कारण महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो ओके धन्यवाद मित्रांनो